कुकिंगची जी रेसिपी चालू आहे याचा बिहाइंड द सीन हा असा काहीसा आहे. आणि बिहाइंड द सीन मध्ये पण बॅकग्राऊंड आर्टिस्ट हे बघा पप्पाने आता आले. पप्पाला आता पप्पाला बोलो घाई म्हणून करा काम करून दे का नको मेहंदी आर्टिस्ट दाखवते तुम्हाला इकडे बघा बघून सेम टू सेम काढली नाही तर बोल. सो ती अनाउन्समेंट अशी आहे की Q&A चा व्लॉग मी लवकरच करणार आहे क्वेश्चन आणि आन्सरचा. फक्त त्याची कंडिशन अशी आहे की हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील व्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली व्लॉगिंग चॅनलवर. आज मी जाणार होतो एक्वेरियला पण तो प्लॅन कॅन्सल झाला. माझं श्रावण मामा येणार आहे 30 गावच्या पालखीचं आमंत्रण करायला. सो चला तोपर्यंत मम्मीने एक काम सांगितलं आहे तो काम करतो. गाईज इथे तुम्ही बघताय हे जे डेकोरेशन होतं दरवाजाला ते आता मम्मीने काढायला सांगितलं आहे. आणि मग डेकोरेशन काढल्यानंतर जो दरवाजा आधी असा दिसत होता तो आता काहीसा असा दिसेल. थांब पूर्ण काढून दाखवतो थांबा. मग तो पाणी सकाळी त्यांचा अभिषेक करतात ना, अभिषेकानंतर मम्मी अप्पा करतात माझे, तर ते वरती जातात ना ते पोरं जातात 50-60 पोरं ना त्या हंडा घेऊन पूर्ण देवीचा अभिषेक त्या पाण्याने करतात. म्हणजे देवीची भेट झाली अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे. 61 गावांच्या ग्रामदेवतांचा अभिषेक केल्यावर तो पाणी शेवटी मग त्याच्याने 61 त्या जसला सध्या 12 केलं ना आपण यावरती म्हणजे आदिशक्ती कारवा देवी मुंद्रा देवी घेतली आहे. मुंद्रा देवीची स्टोरी कशी, मुंद्रा देवी अशी म्हणजे एक ज्योत दीप असायची ती मंदिराच्या अवतीभोवती अशी फिरत राहायची. मग ते गावकरी घाबरायचे म्हणजे वरती जायला. मग ते गाववाल्यांनी एक दिवस सर्वांची हिंमत केली अजून वरती गेले. वरती गेले तर दीप अशी म्हणजे जी दीप होती ना ती अशी गेली पुढे. मग तिथे देवीजवळ जाऊन ठेवली. मग तिथे नवदुर्गा मुंद्रा देवी अशी दिसली. हिंगलाय देवी एक बारीक पुरीच्या रूपात आली होती. तो कॉन्सेप्ट पण तसाच घेतला. लांबून लांबून शहापूर हरणे बंदर दाखवली माहितीये पूर्वी 100 बोर आहेत कोळी आजचे. आपण गेलो ना तिथे एवढी व्यवस्था करते तुम्हाला कधी जायचं असेल ना हरणे बंदरला आम्हाला सांगायचं कोरोना सांगायची राहण्यापासून खाण्यापासून सर्व आता मम्मी पप्पा गेले होते आता झाले सर्व म्हणजे एवढी पोरांचं त्यांचा जीव लांबून लांबून येतात सर्व आपल्या घरी थांबणं खूप गरजेचं आहे. आमंत्रण आलेलं आहे असं बरा वाटलं. गाईची पालखी आहे इकडचं आमंत्रण आहे बघू शकता. इथे श्री जरीमरी आई एकवीराई मित्र मंडळाची पालखी आहे. सर्वात मोठी पालखी आहे, सर्वात मानाची पालखी आहे. 3 तारखेला निघेल आणि 7 तारखेला पोहोचेल. 7 तारखेला पोहोचेल ना, 7 तारखेला पोहोचेल. सो आम्ही जाणार आहोत, तुम्ही सुद्धा नक्की या. तर गाई जसं तुम्ही बघितलं आपल्याला आमंत्रण आलेलं आहे 30 गावच्या पालखीचं, जे की महाराष्ट्रातील एकविरेला जाणारी सर्वात मोठी मानाची पालखी आहे. तिथे आम्ही 3 आणि 4 तारखेला जाणार आहोत. 3 तारखेला तिथे भक्तिशक्ती संगम सोहळा आहे आणि 4 तारखेला पालखी निघेल. 3 तारखेला 61 गावातील 3 तारखेला असं ना भाऊ 3 तारखेला 61 गावातील ग्रामदेवतेंचा अभिषेक करून ते पाणी कलशामध्ये भरून तिथे नेलं जाईल. मग त्या कलशांची पूजा करून ते कलश एकविरेला जातील आणि मग पालखी जेव्हा पोहोचेल 7 तारखेला तेव्हा त्या सर्व कलशांमधून त्या कलशांच्या पाण्याने एकविराईचा अभिषेक करण्यात येईल. म्हणजे ते देवींची भेट होईल. सो असा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम एकदम भव्य दिव्य असतो. आम्ही जाणार आहोत 3 आणि 4 तारखेला. सो तुम्ही पण नक्की यायचं आहे. काहीच नाही खाल्लं. हो तर गाईज पाहुणे गेलेले आहेत आणि कुकवित नीता भेटेल जे ना मामे भेटेल जे झोंबी घेतले. सो कुकवित नीताने आळसपणा केलाय म्हणा किंवा रेसिपी खायचा विचार हे केले म्हणा आज जेवण नाही बनवला. आज आम्ही हेच खाऊ. अजून तव्यानं जाऊ लेके आओ बरोबर माझ्या बरं परत
मैरीगोल्ड का मैरीगोल्ड अच्छा इथे कुक विथ निंदा ची जी रेसिपी चालू आहे आता बिहाइंड द सीन हा असा काहीसा आहे आणि बिहाइंड द सीन मध्ये पण बॅकग्राऊंड आर्टिस्ट हे बघा पप्पाने आता आले पप्पाने आता पप्पाला बोललो घाई म्हणून करा काम करून दे का नको हा आहे ना लाईन पे आता मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हालाच खायचं बोंबील तू ना खाशील अरे तुम्हाला सांगते की आम्ही एवढे सगळे भरून एवढा असा ढीप होता एवढे बोंबील घेतले की बरं आज बोंबलांचा एकदम काम 25 करून टाकू कधी पण इकडे बघ आंबो त्यांची चिकन फ्राय केलेला बरं काय खाऊ उघडून बघू काय त्याच्यान काय झाकून करणार ठेवले हसवाला लोकांना मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा तू झाकून करणार ठेवले लोकांना फसवाला तसा लोकांना तोंडाला पाणी येईल म्हणजे मी मम्मीला फोन केला का बटन आणू का काय आणू का मटन मटन कशाला एवढी मच्छी घेतली तुम्ही गेल्यावर घेतली तेल संपते कसा घरांचा व्यवसाय सगळं मम्मीनीच केले मग रेसिपी दोन्ही कशी बनवली पाहुणे नाही होती ना तर मम्मीने पटापट काढा काढ करायला घेतलेला गाय थम्सअप वगैरे पिऊ नका त्याच्यामध्ये शुगर असते की बोमलांचा काम होईल सो इथे दर्पणचा बर्थडे आहे हो ना हां किती तारखेला 26 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी भाजीवाला बर्थडे कुठे बघ बड्डे घोडबंदरला चालेल नक्की येऊ नक्की नक्की यांचं काय चालले बाबू शी होती चांगली नाही कडली असं नाही बोलणार ना दिदू आत्याला वहिनी हाय आल्यापासून विचारता कुठं मी आतमध्ये शोधून आलो तुला अच्छा मेहंदी आर्टिस्ट दाखवते तुम्हाला इकडे बघा बघून बाई बाजू सेम टू सेम काढली नाही तू बोल बाबू तुला फसवत घेतले दादाने नाही ना नाही ना तुला आवडली का मेहंदी जर कोणाला मेहंदी काढायची असेल तर भाईकडे या आता इथे मेहंदी काढून झालेली आहे हे बघ दीदीला एवढीच पाहिजे होती ना तुला अजून काढू इथे काढू इथे हा इथे काढू नको ना चालेल कुठे राहतो तू कल्लेरलाच राहतो सबस्क्राईब केलाय का तू चॅनल नक्की अच्छा चालेल बाय बाय हॅलो 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 बाय बाय हा ना चालेल सो आम्ही आता आलो 16 सोमवारांच्या पूजेला म्हणजे दर्शन वगैरे घेतो आता मेहंदी दाखव मेहंदी मेहंदी ही बघा मी काढलेली मेहंदी
आणि यांच्या सोळा समोर आहेत हॅलो. आणि इकडे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो. सो इकडे सगळे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो हॅलो. आणि आजचे दोन नवीन फोटोग्राफर ते छोटे मेंबर आहेत हॅलो. हाय करा मला. हा तू आणि ए बाबू युवांश टाटाकर. सो हा आपला युट्यूबचा छोटा मेंबर आहे हॅलो. काय नाव तुझा? मल्लार. दादाच आणि वहिनीचं सोळा सोमवार होते त्यांचं उद्या पण झालं. आईचे पण? अच्छा आईचे पण. हा सो तच पांडा आम्ही फोटो काढला ना ती टाटा कर मला गुड गर्ल पादे. अरे वा खूप छान केलंय. पहिले वर्षी नाही केला सतत चार वर्ष झाली. सो इथे पूजेसाठी खूप छान डेकोरेशन केलंय बघा. ही शंकराची पिंडी पूर्ण केळणीच्या पाची आहे सालाची केळणीच्या खांबांची. ती पूर्ण केळणीच्या खांबांची डेकोरेशन खांबांचं डेकोरेशन केलेलं आहे. सो इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. सो आम्ही आता निघालो इकडून यांचं गुड बाय सेरेमनी चालू आहे. बाय बाय. काय गेली का? बाय बाय. बाय बाय कर मला. बाय बाय कर तिकडे बोलून दे. बाय बाय कर मला. घे चावा घे त्याला चावा घे. ते दात दाखव मला. दाखव दात दाखव. हा चावा घे बलून ला चावा घे. नाही घाबरली नाही गुड गर्ल. घे आता मॅचिंग राहिला. सो हे बघा आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर हॅलो. सो आता फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि मी तुम्हाला काल जसं सांगितलं की एक नवीन अनाउन्समेंट मी करणार आहे. सो ती अनाउन्समेंट अशी आहे की Q&A व्लॉग मी लवकरच करणार आहे क्वेश्चन आणि आन्सरचा. सो तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही विचारायचे आहेत मला आणि मी त्यांचे आन्सर्स देईन. मी मम्मी आणि पप्पा आम्ही तिघं आणि दिदी आम्ही चौघंही त्याचे आन्सर्स देणार आहोत. फक्त त्याची कंडिशन अशी आहे की तुम्हाला मी आन्सर व्हिडिओमधून देणार यूट्यूबच्या व्लॉगमधून. सो तुम्ही क्वेश्चन विचारताना पण तुमची एक व्हिडिओ करायची आहे आणि ती व्हिडिओ ही जी मी इन्स्टा आय डी दिलेली आहे माझी विक्रांत 8484 या आय डीवर मला ती व्हिडिओ पाठवायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचाराल आणि मी त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमधूनच मी देणार. म्हणजे जसं मी व्हिडिओमधून उत्तर देणार आहे तर मला प्रश्न पण तुम्ही व्हिडिओमधूनच विचारायचा आहे. आणि याचा टाईम असेल आज बघा आज सोमवार आहे 25 डिसेंबर
आणि 29 डिसेंबर असा ह्या 4 दिवसांचा गॅप असेल. या 4 दिवसांमध्ये मला तुम्ही तुमच्या प्रश्नांची व्हिडिओ पाठवायची आहे आणि 5व्या दिवशी त्याचा उत्तरांचा ब्लॉग बनवेन. सो चला, कोणाकोणाला काय काय प्रश्न आहेत त्यांनी त्यांनी पटापट प्रश्नाची व्हिडिओ बनवून मला नक्की पाठवा, मी त्याचं उत्तर देईन.